नमस्कार मित्रो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल लिटरेचर सिम्पली मध्ये। सिम्पल वे टू लर्न लिटरेचर अँड लँग्वेज हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी का किंवा इंग्रजी साहित्य आणि भाषा यामध्ये करिअरच्या किंवा नोकरीच्या कोणत्या संधी आपल्याला उपलब्ध आहेत याची माहिती पाहणार आहोत। तर मित्रो, चला स्क्रीनकडे वळूया आणि तपशिलात पाहूया। इंग्रजी भाषा व साहित्य यामध्ये करिअरच्या अनेक संधी आपल्याला उपलब्ध आहेत। आपण असं म्हणू शकतो की या क्षेत्रामध्ये अतिशय ब्राईट अशा प्रकारचं करिअर आपल्यासाठी आहे। जसं की आपण जाणतोच मित्र, इंग्रजी ही अतिशय महत्वाची भाषा असून आपल्या करिअरच्या विकासामध्ये तिचं खूप मोठं योगदान आहे, आणि या भाषेची सुरुवात आपल्या मुलाखतीपासूनच या ठिकाणी महत्वाची असते। ज्यावेळेस आपण एखाद्या मुलाखतीला जातो तर तिथं आपल्याला प्रश्न विचारले जातात, तुम्हाला इंग्रजी येतं का, आणि याच्यावरून आपण अनुमान काढू शकतो की इंग्रजी किती महत्वाची भाषा आहे। त्याचप्रमाणे आपल्याला जर एखादा चांगला सॅलरी असलेला जॉब मिळवायचा असेल तर इंग्रजी येणं अत्यंत गरजेचं आहे, हे आपण काही उदाहरणावरून पाहू शकतो। आपल्या अवतीभोवती काही लोकांची जी मतं आहेत इंग्रजी बद्दलची, ती त्यांच्या वाक्यातून आपण ठिकाणी जाणून घेऊया। आपण असं ऐकतो की इंग्रजी येत नसल्यामुळे मी थोडासा मागे पडतोय, मला जर इंग्रजी आली असती तर ही नोकरी मला मिळाली असती। या ठिकाणी इंग्रजीला दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही, जर तुम्हाला नोकरी हवी असेल तर तुम्हाला इंग्रजी आलीच पाहिजे, ही अशा प्रकारची काही वाक्य आपण त्यांनी ऐकत असतो। आणि यावरून आपण असं म्हणू शकतो की इंग्रजी भाषा किती महत्वाची आहे। इंग्रजी बरोबर अजून काही कौशल्य आपण विकसित केली किंवा अवगत केली, व्यक्तिमत्व विकास, क्रिएटिव्ह थिंकिंग, वेळेचं नियोजन, विवेक बुद्धीचा वापर, सकारात्मक दृष्टिकोन, कोणत्याही समस्येला सामोरं जाण्याची तयारी, लोकांना हाताळण्याची तयारी, इत्यादी प्रकारचे कौशल्य आपण अवगत केले तर आपल्याला चांगल्या संधी मिळू शकतात। त्याचबरोबर आपण असं पाहतो की कोणतीही स्पर्धा परीक्षा ही इंग्रजी पासून सुरू होते, तो की इंग्रजी ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची एक महत्वाची बाजू आहे। तर यामध्ये आपल्याला पास होण्यासाठी इंग्रजी येणं अत्यंत गरजेचं आहे। त्याचबरोबर इंग्रजी भाषेचं जे क्षेत्र आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे, आणि याच्यामधून आपल्याला नवीन अपॉर्च्युनिटीज निर्माण झालेल्या दिसत आहे। इंग्रजी भाषा शिकण्यासाठी इंग्रजी साहित्य शिकणं आवश्यक आहे, कारण साहित्यातूनच भाषा प्रगल्भ होते। जर आपण इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला तर इंग्रजी येणं आपल्याला अगदी सोपं जातं असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो। इंग्रजी भाषा आणि साहित्यामध्ये अनेक प्रकारचे जे क्षेत्र आहेत ते दिलेले आहेत, तर ते आपण एकानंतर एक असे पाहणार आहोत। पहिलं जे क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला नोकरी मिळू शकते ते आहे टीचिंग, म्हणजे शिक्षकी पेशा हे एक पारंपरिक अशा प्रकारचं क्षेत्र आहे। या ठिकाणी तुम्हाला प्राथमिक शिक्षक, सेकंडरी स्कूल टीचर, त्याच्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षक, त्याच्यानंतर तुम्हाला सहाय्यक प्राध्यापक, इथपर्यंत नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत। यासाठी तुम्हाला काही बेसिक क्वालिफिकेशन घेणं जरुरी आहे। प्राथमिक शिक्षण होण्यासाठी तुम्हाला 12वी अधिक डीएड हे क्वालिफिकेशन आवश्यक आहे। हे सगळं महाराष्ट्रामध्ये आपण पाहत आहोत। तुम्हाला जर माध्यमिक शिक्षक व्हायचं असेल तर अंडर ग्रॅज्युएशन प्लस बीएड असणं आवश्यक आहे। तुम्हाला जर उच्च माध्यमिक शिक्षक व्हायचं असेल तर दोन विषयामध्ये पीजी प्लस बीएड अशा प्रकारचं क्वालिफिकेशन आवश्यक आहे। त्यानंतर तुम्हाला जर सहाय्यक प्राध्यापक पदवी स्तरावरती शिकवण्यासाठी व्हायचं असेल तर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन अधिक सेट म्हणजे स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट किंवा स्लेट म्हणजे स्टेट लेवल इलिजिबिलिटी टेस्ट किंवा नेट म्हणजे नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट किंवा पीएचडी यापैकी कोणतंही एक तुमच्याकडे क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे। हे सगळे क्वालिफिकेशन तुम्हाला सरकारी नोकरी मिळवून देण्यासाठी उपयोगी आहेत, परंतु याच्या व्यतिरिक्तही तुमच्याकडे अनेक प्रकारचे जे ऑप्शन्स आहेत ते उपलब्ध आहे। आपल्याकडे जर चांगल्या प्रकारचं इंग्रजीचं स्किल असेल तर आपल्याला याच्यामध्ये अधिक चांगल्या प्रकारचं करिअर करता येतं। याच्यासाठी तुम्ही प्रायव्हेट ट्युशन्स घेऊ शकता, क्लासेस तुम्ही घेऊ शकता, कोचिंग सेंटर्स आहेत, इन्स्टिट्यूशन्स आहेत, गाइडन्स सेंटर्स आहेत, लँग्वेज सेंटर्स आहेत, इत्यादी मध्ये तुम्ही आपली प्रगती करू शकता। हे सगळं तुम्हाला अवगत असलेल्या कौशल्यांवरती अवलंबून आहे। यानंतर दुसरं क्षेत्र आहे क्रिएटिव्ह रायटिंग। हे एक अतिशय चांगल्या प्रकारचं असं क्षेत्र आहे, ज्यांच्याकडे इमॅजिनेशन पॉवर आहे ते या क्षेत्रामध्ये कार्य करू शकतात, आणि तुम्हाला कादंबरीकार होता येतं, पोएट होता येतं, नाटककार, एसेईस्ट, चरित्रकार इत्यादी प्रकार
प्रकारचं करिअर तुम्ही सृजनशील लिखाण याच्यामध्ये करू शकता. काही उदाहरणं दिलेली आहेत की तुम्हाला अशा पद्धतीचे एक रेप्युटेड ऑथर या क्षेत्रामध्ये होता येतं, जसं की चेतन भगत आहे, सावी शर्मा, दुर्जय दत्ता आणि अनेक प्रकारचे आज आपण लेखक पाहतो. तर चांगलं एक करिअर या क्षेत्रामध्ये आपल्याला उपलब्ध होऊ शकतं. त्यानंतरचं करिअर आहे ऍडव्हर्टायझिंग इंडस्ट्री, जाहिरात क्षेत्रामध्ये अनेक प्रकारच्या संधी आपल्याला उपलब्ध होत असतात. कुठल्याही सेवा आणि वस्तू आकर्षक जाहिरातीची आवश्यकता असते आणि त्यासाठी आपल्याला स्लोगन, स्टेटमेंट, टॅगलाईन्स, थीम्स इत्यादी तयार करावी लागतात आणि हे करण्यासाठी भाषेच्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. याच्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या संधी मिळू शकतात. तर या ठिकाणी तुमच्याकडे अकॅडमिक डिग्री नसेल तरी चालेल, परंतु तुमच्याकडे जर कौशल्य असतील तर या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करू शकता. याच्यामध्ये तुम्ही स्क्रिप्ट लिहू शकता, एक्झप्ट्स फॉर टीव्ही, मूवीज, रेडिओ, ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग इत्यादी प्रकारची कामे आपल्याला या क्षेत्रात मिळू शकतात. त्यानंतर चौथ्या क्रमांकाचं क्षेत्र आहे केपीओ आणि बीपीओ. केपीओ म्हणजे नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग आणि बीपीओ म्हणजे बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग. या उद्योगाचं स्वरूप समजून घेण्यासाठी एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे कोणताही उद्योग हा सेल्फ रिलायबल किंवा आत्मनिर्भर असू शकत नाही. दुसऱ्या उद्योगाची तो उद्योग चालवण्यासाठी मदत ही घ्यावीच लागते. जसं की एक कंपनी दुसऱ्या कंपनीच्या काही सेवा घेत असते, याच्यामध्ये वस्तूविषयक सेवा, पॅकिंग, लेबलिंग, मार्केटिंग, ऍडव्हर्टायझिंग आणि इत्यादी प्रकारच्या सेवा, याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींना आपण आउटसोर्सिंग असं म्हणतो. याच्यामध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारच्या संधी आहेत. कॉल सेंटर्स या केपीओ आणि बीपीओ उद्योगाचा एक अतिशय महत्वाचा भाग आहे आणि या क्षेत्राने आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध केलेला आहे. बँगलोर, चेन्नई, मुंबई, दिल्ली, हैदराबाद ही जी मोठी शहर आहेत ती आपण या उद्योगाचे हब म्हणून त्यांना ओळखतो. हे क्षेत्र कधीही झोपत नाही, 24 तास या क्षेत्रामध्ये काम चालू असतं. यानंतरचं क्षेत्र आहे माध्यम आणि प्रकाशन उद्योग. या माध्यम हे आपल्या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आपण मानतो, म्हणून अतिशय महत्वाच्या संधी या क्षेत्रामध्ये आपल्याला उपलब्ध होतात. याच्यामध्ये आपल्याला लेक्झिकोग्राफर, एडिटोरियल असिस्टंट, ब्रॉडकास्ट जर्नालिस्ट, प्रेस सब एडिटर, कमिशनिंग एडिटर, प्रूफ एडिटर, पब्लिक रिलेशन्स ऑफिसर इत्यादी प्रकारच्या संधी मिळतात. हे एक नवीन इमर्जिंग अशा प्रकार क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या भाषा तज्ञांची व चांगल्या कम्युनिकेशन करणाऱ्या लोकांची आवश्यकता असते. त्यानंतरचं क्षेत्र आहे अनुवाद उद्योग किंवा भाषांतर उद्योग. ही एक खूप मोठी अशा प्रकारची इंडस्ट्री आहे. याच्यामध्ये अनेक प्रकारच्या इतर जे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांचा समावेश होतो. आपण असं म्हणू शकतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये ट्रान्सलेशनची आवश्यकता असते. तर हे क्षेत्र आपण जर पाहिले तर आपल्याला असं लक्षात येईल की जी इंडस्ट्री आहे किती मोठी आहे. याच्यामध्ये एज्युकेशन आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, मेडिकल आहे, ट्रेड अँड कॉमर्स आहे, लिटरेचर, बिझनेस, पॉलिटिक्स, इकॉनॉमिक अफेअर्स, एंटरटेनमेंट, ऍडव्हर्टाइजमेंट, लॉ अँड ऑर्डर, अनेक प्रकारचे या ठिकाणी क्षेत्र याच्यामध्ये सामावलेले आहेत. आपण पाहतो की आपल्या भारतीयांना 2 ते 3 भाषा अवगत असतात आणि जर आपण इंग्रजी अवगत केली तर किती मोठा स्कोप आपल्याला मिळू शकतो. नॅशनल ट्रान्सलेशन मिशन ही एक उच्च स्तरावरती काम करणारी संस्था आहे. भारत सरकारने ती स्थापन केलेली आहे आणि त्या संस्थेने एक डायरेक्टरी अनुवादकांची मेंटेन केलेली आहे. तर या डायरेक्टरीमध्ये तुम्ही एनरोल होऊ शकता आणि तुम्हाला अनेक प्रकारची कामे याच्यामध्ये मिळू शकतात. मीही या डायरेक्टरीचा एक मेंबर आहे. यानंतरचं क्षेत्र आहे रिसर्च. यामध्ये 2 प्रकारचं संशोधन असतं, एक अकॅडमिक आणि दुसरं नॉन अकॅडमिक संशोधन. अकॅडमिक संशोधन हे पारंपरिक पद्धतीचं संशोधन आहे, ज्याच्यामध्ये आपण काही अकॅडमिक क्वालिफिकेशन मिळवण्यासाठी ते संशोधन करतो, जसं की PhD असेल किंवा MPhil असेल. त्याच पद्धतीने काही अकॅडमिक प्रोजेक्ट जे आहेत तेही आपण यामध्ये करत असतो. नॉन अकॅडमिक रिसर्च हा काही संस्था, काही बिझनेस फर्म्स, कंपनीज, इन्स्टिट्यूशन ह्या त्या ठिकाणी कंडक्ट करत असतात आणि बाहेरून रिसर्चर ते हायर करतात आणि याच्यामुळे आपल्याला इथं संधी मिळते. प्रत्येक कंपनीमध्ये R&D म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट हे एक डिपार्टमेंट असतं आणि या डिपार्टमेंटमध्ये काम करण्यासाठी लोकांची आवश्यकता असतो. यानंतरचं क्षेत्र आहे स्क्रिप्ट रायटिंग. ज्यांना भाषेचं अतिशय चांगल्या प्रकारचं ज्ञान अवगत आहे अशा लोकांसाठी हे क्षेत्र आहे. आपण आज पाहतो की एंटरटेनमेंट, मीडिया, ऍडव्हर्टायझिंग, पब्लिशिंग, ऑनलाईन प्रोग्राम्स, TV इत्यादी प्रकारच्या क्षेत्रांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे आणि याच्यासाठी स्क्रिप्ट लिहिणाऱ्यांची आवश्यकता असते. जसं की डेली ऑपेराज आहेत, सोप्स आहेत, सिरियल्स आहेत आणि अशा प्रकारचे ऑनलाईन आणि ऑफलाईन जे प्रोग्राम्स आहेत त्यांच्यासाठी स्क्रिप्ट किंवा स्किट लिहिण्याचं काम ही एक चांगली संधी आपल्यासाठी निर्माण होऊ शकते. त्यानंतरचं क्षेत्र आहे ज्युनियर अँड सिनियर पार्लियामेंटरी रिपोर्टर. तर भारतीय संसदेमध्ये या 2 प्रकारच्या जागा या ठिकाणी असतात, म्हणजे हा गव्हर्नमेंट जॉब
जॉब आहे. तुम्ही जर ग्रॅज्युएशन इंग्रजी भाषेमध्ये पूर्ण केलं तर तुम्हाला ज्युनियर पार्लमेंटरी रिपोर्टर होता येतं, आणि जर पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही इंग्रजी साहित्य आणि भाषेमध्ये पूर्ण केलं तर तुम्हाला सिनियर पार्लमेंटरी रिपोर्टर हे या ठिकाणी होता येतं. तर अशा प्रकारचे हे दोन जॉब आपल्याला मिळू शकतात. त्यानंतरचं क्षेत्र आहे इंग्लिश कॉन्टेंट रायटर. कॉन्टेंट रायटर्सची आवश्यकता अनेक क्षेत्रांमध्ये असते, जसं की बिझनेस ऑर्गनायझेशन, टीव्हीज, मीडिया, एंटरटेनमेंट, ॲडव्हर्टायझिंग. आपल्याकडे जी लिखाणाची कौशल्य आहेत ती कौशल्य वापरून अतिशय चांगल्या पद्धतीचे आपण प्रोडक्ट इन्फॉर्मेशन देऊ शकतो किंवा तशा प्रकारचं लिखाण आपण करू शकतो, म्हणून या क्षेत्रामध्ये आपल्याला संधी मिळत असतात. त्यानंतरचं क्षेत्र आहे इंग्लिश ट्रेनर. हे एक पुन्हा महत्वाचं अशा प्रकारचं क्षेत्र आहे जे की अतिशय झपाट्यानं वाढत आहे. याच्यामध्ये आपण इतर लोकांना इंग्रजीचं ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण देऊ शकतो. आपण हे काम आपल्या वैयक्तिक पातळीवरतीही करू शकतो किंवा एखाद्या संस्थेच्या माध्यमातूनही हे काम आपण करू शकतो, कारण इंग्रजी कम्युनिकेशन हे आज इनइव्हिटेबल झालेलं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये इंग्रजी येणं आवश्यक आहे, म्हणून आपल्याला अनेक कंपनीज किंवा ऑर्गनायझेशन या ज्या आहेत त्यांना ट्रेंड इंग्लिश मॅनपॉवरची आवश्यकता असते, आणि त्याच्यासाठी आपण या क्षेत्रामध्ये काम करू शकतो. त्यानंतरचं क्षेत्र आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. आपण सुरुवातीलाच असं पाहिलेलं आहे की कोणत्याही स्पर्धा परीक्षेची सुरुवात ही इंग्रजी विषयापासून होते, मग ती केंद्र शासनाने घेतलेल्या परीक्षा असोत किंवा राज्य शासनाने घेतलेल्या परीक्षा असोत, एमपीएससी असो, यूपीएससी किंवा रेल्वे रिक्रुटमेंट किंवा तत्सम प्रकारच्या अनेक परीक्षा, सगळ्या परीक्षांमध्ये इंग्रजी हे महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय तुम्ही कोणतीही परीक्षा पास होऊ शकत नाही. याचा अर्थ आपल्याला या क्षेत्रात किती मोठा स्कोप मिळतो हे आपल्याला समजतं. यानंतरचं क्षेत्र आहे कॉर्पोरेट ब्लॉगर. ही एक ऑनलाईन अशा प्रकारची इंडस्ट्री आहे आणि ज्याच्यामध्ये नवीन करिअर आपल्याला करता येतं. आपण पर्सनल ब्लॉगिंग सुद्धा करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा रेव्हेन्यू सुद्धा आपल्याला जनरेट करता येतो. टेक्नॉलॉजीवरती अनेक प्रकारचे ब्लॉग आपण सध्या पाहतो की किती प्रसिद्ध आहेत, या क्षेत्रामध्ये आपणही काम करू शकतो. त्याच पद्धतीने वेगवेगळ्या कंपन्यांसाठी आपण ब्लॉग लिहू शकतो, ऑर्गनायझेशन साठी, फर्म साठी ब्लॉग लिहू शकतो, त्यांचं आपण ब्रँडिंग सुद्धा या ब्लॉगच्या माध्यमातून करू शकतो. अशा प्रकारचं हे एक क्षेत्र आहे. त्यानंतर आहे मनोरंजन उद्योग. ऑनलाईन आणि ऑफलाईन असा दोन्ही प्रकारचा खूप मोठा उद्योग हा आहे. तर याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाषा तज्ञांची आवश्यकता असते आणि ही एक बुमिंग इंडस्ट्री आहे. याच्यामध्ये टीव्ही सिरियल शोज, डेली सोप्स, ओपेराज, मूवीज इत्यादी प्रकार, रेडिओ प्रोग्राम्स, न्यूज चॅनल्स इत्यादी येतात, आणि भाषा तज्ञांची किंवा भाषा कॉमेंटेटर्सची, स्पीकरची, रायटर्सची, कम्युनिकेटर्सची, मीडिएटर्सची खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता असते. त्यानंतरचं क्षेत्र आहे आंतरराष्ट्रीय उद्योग क्षेत्र. याच्यामध्ये इंग्रजी भाषा ही अतिशय महत्वपूर्ण आहे, कारण इंग्रजी भाषा ही लिंगुआ फ्रँका म्हणजे कम्युनिकेशनची भाषा आहे. मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये जे काही कम्युनिकेशन होतं ते इंग्रजी भाषेमध्ये होतं. दोन्ही प्रकारचं कम्युनिकेशन, स्पोकन आणि रिटन, हे महत्वाचं असतं. इंग्रजी शिवाय आपण या क्षेत्राचा खूप मोठा विकास करू शकत नाही, म्हणून हे क्षेत्र महत्वाचं आहे. यानंतरचं क्षेत्र आहे कम्युनिकेशन मॅनेजमेंट. हे सुद्धा एक अतिशय महत्वाचं अशा प्रकारचं क्षेत्र आहे. याच्यामध्ये कॉर्पोरेट फर्म या ज्या आहेत यांच्या स्टेक होल्डर किंवा कस्टमरशी संवाद साधणं त्यांना आवश्यक असतं, म्हणून एक कॉमन अशा प्रकारची भाषा त्यांना आवश्यक असते. ते काम इंग्रजी अतिशय चांगल्या पद्धतीने करते, म्हणून इथं आपल्याला खूप मोठा स्कोप मिळतो. यानंतरचं क्षेत्र आहे लॉ, म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था किंवा कायदा आणि न्यायव्यवस्था आपण म्हणू शकतो. या ठिकाणी भाषा तज्ञांची आवश्यकता असते, कारण न्यायव्यवस्थेकडून जे काही मेसेजेस या ठिकाणी दिले जातात ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक असतं, आणि म्हणून सामान्य लोकांच्या भाषेमध्ये ते अनुवादित करणं सुद्धा गरजेचं असतं. म्हणून इंटरप्रिटर्स आणि अनुवादक यांना या क्षेत्रामध्ये मोठा त्यांनी वाव आहे. यानंतरचं जे क्षेत्र आहे ते आहे टुरिझम, पर्यटन. ही एक आधुनिक काळातील खूप मोठी अशा प्रकारची इंडस्ट्री आहे. या इंडस्ट्रीमध्ये लँग्वेज कम्युनिकेटर्सची खूप मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे, म्हणजे ही आवश्यकता आपल्याला त्या स्थळापासून ते मोठमोठ्या कंपन्यांपर्यंत भासते. या क्षेत्रामध्ये जे काही कम्युनिकेशन होतं लिखित किंवा मौखिक त्याच्यामध्ये इंग्रजीचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर होतो, आणि म्हणून आपल्याला इथं स्कोप मिळतो. जसं की पॅम्फलेट आहेत, कार्ड्स आहेत, बुकलेट्स आहेत, ब्रॉशर्स आहेत, लिफलेट्स आहेत, इत्यादी प्रकारचं साहित्य निर्मिती करण्यासाठी इंग्रजी भाषेचा उपयोग होतो. म्हणून आपल्याला अनेक प्रकारची कामे या क्षेत्रामध्ये करता येतात, जसे की एक्सपर्ट गाईड, रायटर ऑफ टुरिस्ट मटेरियल ऑर टुरिस्ट लिटरेचर, मेडिएटर, लँग्वेज हेल्पर इत्यादी प्रकारचं काम आपण करू शकतो. आणि शेवटचं जे क्षेत्र आहे ते आहे ऍडमिनिस्ट्रेशन अँड पब्लिक रिलेशन्स. हे सुद्धा एक अतिशय महत्वाचं असं क्षेत्र आहे, आणि कोणत्याही कंपनीचा किंवा ऑर्गनायझेशनचा आपण याला बॅकबोन असं म्हणू शकतो. जगामधल्या ज्या मोठमोठ्या कंपनीज आहेत किंवा जी काही शासन व्यवस्था आहे त्या सर्वांमध्ये इंग्रजी भाषेचा वापर होतो. कुठल्याही ऑफिसला आपण गेलो की तिथं इंग्रजी भाषा आपल्याला
असलेली पाहायला मिळते. म्हणून भाषा तज्ज्ञांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते. तर अशा प्रकारची जी काही क्षेत्र आहेत ती आपण दिलेली आहेत. या व्यतिरिक्त अनेक क्षेत्रे आपल्यासाठी इंग्रजी भाषा आणि साहित्यामध्ये उपलब्ध आहेत. तर यानंतर आपण पाहूया, 12वी नंतर आपण जर इंग्रजी साहित्य आणि भाषेमध्ये अंडर ग्रॅज्युएशन हा कोर्स जर केला तर आपल्याला अनेक संधी मिळू शकतात. आणि जवळपास सगळ्या विद्यापीठांमध्ये भाषा आणि साहित्य हे एकत्रित शिकवल्या जातं, कारण साहित्यातून आपण भाषा अवगत करत असतो. आपण जर अंडर ग्रॅज्युएशन इंग्रजी विषयामध्ये केलं तर काही कोर्सेस करून आपल्याला चांगल्या प्रकारच्या संधी मिळू शकतात, किंवा आपण डायरेक्ट ग्रॅज्युएशन नंतर जॉब सुद्धा करू शकतो. कोणती कोर्सेस आहेत ग्रॅज्युएशन नंतर ते आपण पाहूया. पहिला जो कोर्स आहे तो आहे सर्टिफिकेट कोर्स इन इंग्लिश अँड कम्युनिकेशन, दुसरा आहे सर्टिफिकेट कोर्स इन इंग्लिश कम्युनिकेशन, तीसरा आहे इन फंक्शनल इंग्लिश, त्याच्यानंतर आहे इंडियन लिटरेचर अँड इंग्लिश ट्रान्सलेशन. अशा प्रकारचे अनेक ग्रॅज्युएशन नंतर आपल्याला इंग्रजीमध्ये करता येतात आणि चांगली नोकरी मिळवता येते. ग्रॅज्युएशन नंतर जर आपण पुढचं शिक्षण कंटिन्यू केलं तर याच्यामध्ये काही पॉप्युलर असे मास्टर कोर्सेस म्हणजे MA दिलेले आहेत, ते आपण पाहूयात. नंबर 1 मास्टर ऑफ आर्ट्स इन इंग्लिश, नंबर 2 मास्टर ऑफ आर्ट्स इन इंग्लिश लिटरेचर, नंबर 3 मास्टर ऑफ आर्ट्स इन इंग्लिश लिटरेचर अँड अमेरिकन स्टडीज, 4 MA इन इंग्लिश लँग्वेज अँड लिटरेचर, 5 MA इन कंपॅरेटिव्ह लिटरेचर, त्यानंतर MA इन ट्रान्सलेशन स्टडीज, MA इन इंग्लिश अँड कम्युनिकेशन स्टडीज, त्यानंतर MA इन लिंग्विस्टिक्स, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, जर्नलिझम, कम्युनिकेटिव्ह इंग्लिश, मास कम्युनिकेशन, पर्सोनल मॅनेजमेंट अँड MA इन सायकोलॉजी, त्यानंतर MA इन ट्रॅव्हल अँड टुरिझम, MA इन बिझनेस ऍप्लिकेशन, त्यालाच आपण MBA असं म्हणतो, MSW म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्क, त्यानंतर मास्टर ऑफ विमेन स्टडीज, त्यानंतर मास्टर ऑफ जर्नलिझम, त्यानंतर MBA इन टुरिझम. पॉंडिचेरी युनिव्हर्सिटी मध्ये हा कोर्स शिकवला जातो. त्यानंतर मास्टर ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नलिझम, त्यालाच आपण MCJ असं म्हणतो. त्याच्यानंतर आहे मास्टर ऑफ कम्युनिकेशन स्टडीज, मास्टर ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन, मास्टर ऑफ आर्ट्स इन मीडिया अँड कम्युनिकेशन. EFL युनिव्हर्सिटी हा कोर्स या ठिकाणी प्रोव्हाइड करते. त्यानंतर आहे मास्टर ऑफ आर्ट्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आणि शेवटचा जो कोर्स आहे तो आहे मास्टर ऑफ आर्ट्स इन सोशियोलॉजी. तर इत्यादी प्रकारचे कोर्सेस आपल्याला करता येतात. त्यानंतर इंग्रजीमध्ये MA केल्यानंतर इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस युनिव्हर्सिटी हैदराबाद आपल्याला दोन प्रकारचे अतिशय प्रसिद्ध असे जे कोर्स आहेत ते ऑफर करते. त्याच्यामध्ये पहिला आहे पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट कोर्स इन टीचिंग ऑफ इंग्लिश, त्याला आपण PGCTE असं म्हणतो. दुसरा कोर्स आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन टीचिंग ऑफ इंग्लिश, ज्याला आपण PGDTE असं म्हणतो. तर अशा पद्धतीने हे कोर्सेस आपल्याला करता येतात. आता हे कोर्सेस करण्यासाठी आपल्याकडे काही प्रसिद्ध अशा शैक्षणिक संस्था आहेत, त्यांची एक यादी तयार केलेली आहे, ती यादी आपण पाहू. पहिली संस्था आहे स्कूल ऑफ लँग्वेज लिटरेचर अँड कल्चर स्टडीज, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली. दुसऱ्या नंबरची आहे इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस युनिव्हर्सिटी हैदराबाद. 3 आहे सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबाद, हैदराबाद. नंबर 4 सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, पुणे. 5व्या क्रमांकावर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी, औरंगाबाद. 6व्या क्रमांकावर आहे युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली, दिल्ली. त्यानंतर आहे राजस्थान युनिव्हर्सिटी जयपूर, पॉंडेचेरी युनिव्हर्सिटी पॉंडेचेरी, कर्नाटका युनिव्हर्सिटी हुबली धारवाड, विश्व शांती निकेतन बांगला, ज्याला आपण वेस्ट बंगाल असं पूर्वी म्हणत असू. त्यानंतर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस मैसूरू, स्टेला मारिस कॉलेज चेन्नई, मद्रास ख्रिश्चन कॉलेज चेन्नई, KA पंडी इंग्लिश मीडियम लॉ कॉलेज गुजरात, HM पटेल इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश ट्रेनिंग अँड रिसर्च गुजरात, लेडी ब्रॅबर्न कॉलेज कोलकाता, सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ गुजरात, गुजरात. त्यानंतर आहे रोज माउंट इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश देहरादून, अमेटी इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश स्टडीज अँड रिसर्च अमेटी युनिव्हर्सिटी भागलपूर, आणि शेवटची या ठिकाणी संस्था आहे इन्स्टिट्यूट ऑफ अडव्हान्स्ड स्टडीज इन इंग्लिश पुणे. तर आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती शैक्षणिक संस्था आहे. आपण कुठल्याही संस्थेमध्ये डिग्री, डिप्लोमा किंवा अशा प्रकारचा कोर्स करू शकतो. धन्यवाद मित्रो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही माझे चॅनल लिटरेचर सिम्पली याला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओची माहिती मिळेल आणि शिकता येईल. अजून एक गोष्ट तुमच्यासाठी मित्र, तुम्हाला जर हा व्हिडिओ लिखित स्वरूपात हवा असेल तर तुम्ही माझी वेबसाईट literaturesimply.com ला अवश्य भेट द्या.